एकही बेघर राहू नये म्हणून प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना घरकुल उपलब्ध करून दिलंय. कसा बसा पहिला आणि दुसरा हप्ता मिळाला, घर छत लेवल झाले आणि अनेकदा कार्यालयात खेटे घेऊनही तिसरा हप्ता पदरात न पडल्याने शेवटी शेख परवीन या महिलेला आपल्या बहिणीसह उघड्यावर राहण्याची भयंकर वेळ येऊन ठेपली आहे. बांधकाम हमारा चालू है और हमारे को बहुत परेशानी है. पत्थर के घर में हम रहते तो हमको छत लेवल हमारा काम आ चुका है, लेकिन हमारे को पैसे देने की कोई उम्मीद नहीं दिख रही. वहाँ जाकर बोले तो वो बोलते ऊपर से पैसे आए नहीं और हमारे को रेती वाला ये सब पैसे मांगने के वास्ते आके कर्जदार. हमारे माँ बाप नहीं, ये मेरी बहन है, मैं हूँ, हम दोनों ये तीनों के घर में रहते. हिंगोली जिल्ह्यातील एकट्या कळमनुरी तालुक्यात पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत सन 2018-19 या वर्षात 178 घरे मंजूर झाली. या घरकुलांसाठी 4,45,00,000 इतका निधी गरज असताना आतापर्यंत 71,20,000 पहिला DPR मंजूर झाला आणि 71,00,000 लाभार्थ्यांना घरकुलाचा हप्ता दिला. सध्याच्या स्थितीमध्ये केवळ 20,000 रुपये खात्यामध्ये जमा आहे, तर दुसरा 1,06,80,000 रुपयाची गरज असल्याची माहिती नगरपालिकेचे अध्यक्ष DA गव्हाणकर यांनी दिली आहे. कळमनुरी येथील शेख पारवीन यांच्या घराचे बांधकाम अंतिम टप्प्यात आले आहे. यासाठी जवळ दमडीही नसल्याने या लाभार्थी महिलेने निधीसाठी अनेकदा नगरपालिकेच्या पायऱ्या झिजवल्या आहेत, मात्र त्यांना प्रत्येक फेरीमध्ये वरून निधीच आलेला नसल्याचे सांगितलं जात आहे. घर बांधायला काढल्यामुळे घराजवळ असलेल्या उघड्या जागेमध्ये या महिलेने बस्तान थाटलेले आहे. अपुऱ्या जागेत येथे साधे उभे देखील राहता येत नाही, मात्र ही महिला आपल्या बहिणीसह येथे वास्तव्य करत आहे. जवळूनच वाहत असलेल्या नालीच्या पाण्यामुळे राहत असलेल्या घरात ओल फुटली आहे, त्यामुळे मोठी पंचायत निर्माण झाली आहे. अशाच भयंकर परिस्थितीमध्ये आज ना उद्या निधी मिळेल याच प्रतीक्षेत दिवस ढकलले जात आहेत. प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत हिंगोली जिल्ह्यातील कळमनुरी नगर परिषदेत 178 घरकुल मंजूर झालेले आहेत. त्याकरता एकूण निधी 4,45,00,000 एवढा निधीची गरज आहे. यापैकी शासनाकडून 71,20,000 पहिला DPR मंजूर झाल्याप्रमाणे प्राप्त झाला आहे. 71,00,000 निधी घरकुल लाभार्थ्यांना आतापर्यंत वाटप झालेलं आहे. 20,000 रुपये खात्यात जमा आहेत, तर दुसऱ्या हप्त्यासाठी 1,06,80,000 रकमेची गरज आहे. या संदर्भात माननीय मुख्य अभियंता म्हाडा मुंबई यांच्याकडे निधी उपलब्धतेसाठी मागणी केलेली आहे. निधी प्राप्त होताच नगर लाभार्थ्यांना निधी वाटप करणार आहे. ही परिस्थिती केवळ कळमनुरी येथील परवण शेख यांचीच नव्हे तर जिल्ह्यातील या योजनेच्या लाभार्थ्यांची आहे. याला कंटाळून तर सेनगाव येथील एका लाभार्थ्याने नगरपंचायतकडे आत्महत्या करण्याची परवानगी देखील मागितली, त्यामुळे खळबळच उडाली. हीच अवस्था अनेकांची निर्माण झाली आहे. अजून निधीच्या प्रतीक्षेत असे किती दिवस अशा लाभार्थी हातावरती हात धरून बसतील. मात्र कळमनुरी येथील शेख परवीन यांची घराविना होणारी परवड खरोखरच मन हेलावून टाकणारी आहे. निदान जिल्ह्यातील लाभार्थ्यांसाठी आता तरी निधी उपलब्ध होईल हीच अपेक्षा. न्यूज 15 मराठीसाठी नारायण काळे, हिंगोली.